सुप्रभात मित्रांनो, तुम्ही पाहतात मराठी ट्रॅव्हलर विथ हितेश. आणि आज आहे आपल्या महाराष्ट्र गुजरात ट्रिपचा शेवटचा दिवस, जो आपण करणार आहोत सुरतमध्ये. आणि आज आपण सुरतची संपूर्ण बाजारपेठ पाहायचा प्रयत्न करणार आहोत. तिथे मसाला बाजारपेठ, तिकडची कपड्याची बाजारपेठ आणि तिकडची अजून खाऊ गल्ली आणि खूप काही, बरंच काही. तर काल रात्री आम्ही आलो इकडे 1:30 वाजता, कारण का वडोदरावरना संध्याकाळी निघालो होतो. आणि लक्ष्मीविलास पॅलेस बघायचं राहिला, कारण का 5:03 आम्ही लक्ष्मीविलास पॅलेसला गेलो चंपानेरवरनं, आणि तो पॅलेस 5 वाजता बंद होतो. सो 3 मिनिटाच्या फरकामुळे आम्हाला तो पॅलेस पाहायला नाही मिळाला. तिथे राहणार होतो, परंतु परत मग शेड्यूलचं रिशेड्यूल करणं ते योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे लक्ष्मीविलास पॅलेस न पाहायचा आम्ही निर्णय घेतला आणि तिकडून बाजारपेठ फिरून इकडे सुरतला आलो. सुरतमध्ये खाण्यासारखं आणि फिरण्यासारखं खूप काही आहे. तर आपण सुरतमध्ये खमणी, लोचो, खवसा या गोष्टी ट्राय करू शकतो. तर आज आपण त्या ट्राय करणार आहोत. आणि आपल्याला खमण देखील खायला मिळणार नाही कुठेही गुजरातमध्ये, म्हणजे मिळालं नाही, पण आज आपण सुरतला तो मिळतो आहे का ट्राय करूया आणि खाऊया, टेस्ट करूया. मित्रांनो, ही आहे खमणी. हा व्हाईट आहे, हा आहे इदडा, आणि हे येलो आहे, ती आहे खांडवी. हा आपला समोसा आहे, इकडची पॅटीस आहे आणि आवीची वडी आहे. आणि या आहेत चटण्या, त्यांच्या टेस्ट करून बघूया आता कसे लागतात ते. मस्त आहे. तुझी पॅटीस जी आहे ती म्हणजे वेगळी आहे खूप, पण खोबरं आहे आणि खोबऱ्याचा टेस्ट फील होतात. ही जी इदडा आहे, ही ढोकळ्यासारखी लागते. तर हा आहे नायलॉन खमण, जो सॉफ्ट आहे, आणि हा आहे नॉर्मल खमण. आपल्या शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्याला नायलॉन खमण खायला मिळते, नायलॉन ढोकळा, नायलॉन खमण. फक्त याचा डिफरन्शिएट एक असं आहे की ही जी खमण आहे ही जाड असते. टेक्निकली बघायला गेलं तर खमण आणि ढोकळा सेमच आहे. तर खमणी असे जे आयटम आहेत हे गुजरातमध्ये तुम्हाला कुठेही मिळतील, पण सुरतमध्ये जर आलात तर मडी की खमणी, मडीनी खमणी हे एक फेमस दुकान आहे. तर इथे आता आम्ही खमणी खाल्ली, ते ट्राय करू शकता तुम्ही. आता आपण चाललो आहे बॉम्बे मार्केटला, तिथे सारीचं मार्केट आहे. नंतर आपण जातो आहे बागल या ठिकाणी, तिथे देखील मेन वेस्टचं मोठं मार्केट आहे. मारवाडी तर इकडे फिक्स रेटमध्ये 50% डिस्काउंटमध्ये साड्या मिळतील. 300-250 रुपया भेटते, 50% डिस्काउंट आहे. इव्हन 125 रुपयापासून देखील साडी मिळते, ते 5,000-8,000 प्रत्येक क्वालिटीनुसार साडी मिळते इकडे. ही साडी कितीला आहे? 24 ही साडी आहे, इकडे 1200 मिळते. ही साडी घेत, ही साडी घेत होत आम्ही. ही साडी आहे, ही कितीची आहे? 3400. ही 1800 चांगली साडी आहे, वर्क केलेलं आहे खूप आहे साडीवर, काम केलेलं आहे, एम्ब्रॉयडरी आहे आणि सकाकी देखील आहे. ऍक्च्युली ही रेड साडी आहे, जी कॅमेऱ्यात पिंक दिसते, हा काय खरा कलर दिसतो.
तर या साड्या स्वस्तामध्ये 500 या साड्या आहेत, ज्या 250 आणि काही 600 आहेत, या 600 त्या 300 मिळतात इकडे. उचल त्याला. बांधणी साडी ही गुजरातमध्ये स्पेशल बांधणी साडी आहे. ह्याच्यामध्ये असं वर्क केलेलं असतं धाग्याने आणि धागे काढतात मी त्याचं, मग असं त्याला डिझाईन मिळतो. आता ही साडी आहे 2000 तिकडे साडी 1000 रुपयाला मिळतो. बास झालं, मन झालं सुखुश. चला मित्रांनो, सर्व आपण खरेदी केलेली आहे. टोटल मला वाटते 5200 बिल होईल, पण मला वाटते खूप साड्या मिळाल्यात 5200 मध्ये. मित्रांनो, इकडे एजंट असतात लाईक दिस, असे एजंट असतात बाहेर दुकानामध्ये. तर या एजंट पासून सावधान राहत जा, कारण का यांचं कमिशन असतं. ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट शॉपमधनंच घ्या, कारण तुमच्या कॉस्टवर जास्त पेमेंट तुम्हाला द्यावं लागेल. सो त्यात त्यांच्या फायद्यासाठी आपला लॉस करण्यात काही अर्थ नाही आहे. सो बी अवेअर ऑफ सच एजंट, डायरेक्ट शॉपमधनंच तुम्ही जाऊन खरेदी करा, हे तुम्हाला फसू शकतात. मध्ये कुर्ता आणि पैजामा देखील खूप छान मिळतात, व्हरायटीचे मिळतात. या शॉपमधनं मी 2 कुर्ता पैजामा घेतले, 400 रुपये कुर्ता आणि जर पैजामाच्या जोडीसकट 700 रुपयाला पडतो. मैदान ऑफ शर्ट पीस देखील खरेदी झाले आणि आता आम्ही जातोय घरच्यासाठी. हा, गेट पास दो. गेट पास घेऊन जाऊया, इकडे गेट पास घ्यावा लागतो. शर्ट पीस देखील इकडे चांगला रेट मिळतात, 200 पासून चांगल्या रेंजची सुरुवात होते. ठीक आहे, वंदनी. सो चल, गेट पास ना. तर मित्रांनो, 451 नंबरच्या एरियामध्ये मेन्स वेअर आहेत आणि आपण तिकडे कुठे बॉम्बे मार्केटला, बॉम्बे मार्केटला साडी मार्केट आहे. आणि जर रेडीमेड कपडे घ्यायचे असतील तुम्हाला, जीन्स अँड टी शर्ट, तर फायदा बाजारमध्ये देखील चांगले कपडे मिळतात. तर 451 नंबरच्या मार्केटच्या पुढेच गेल्यावर तुम्हाला हरिओम मार्केट नावाचं मार्केट दिसेल. तिथे तुम्ही ड्रेस मटेरियल खरेदी करू शकता. 250-300 रुपयापासून ड्रेस मटेरियल सुरू होतं डिस्काउंट प्राईजमध्ये. तर मित्रांनो, आता मी निघतो आहे सुरतवरून आणि आता वाजलेत 9:10 आणि 7:35 आपल्याला आता ड्राईव्ह करायचं रात्री 327 किलोमीटर. 5:45 पहाटे पोहोचू असं वाटते पेणला. सो सर्व खरेदी करून झालेली आहे आणि ट्रॅफिक वगैरे मिळेल आता रात्रीची, थोड्या वेळाने कमी होईल आय होप सो. सो चला, थोड्या वेळाने बोलू नंतर. तर मित्रांनो, आता आपण या हॉटेलमध्ये डिनर केलं आहे आणि हे आहे गुजरात महाराष्ट्र स्टेटच्या बॉर्डरवर एक हॉटेल, तिथे डिनर करून घेतलं आहे, पेट्रोल भरून घेतलं आहे कारण का पेट्रोल स्वस्त असतं. आणि आता पुढे आपण गुजरात बॉर्डर क्रॉस करतो आहे इन टू द महाराष्ट्र आणि तिकडून आपल्याला अजून काही किलोमीटर महाराष्ट्रामध्ये चालवायचं आहे. काही काय खूप काही किलोमीटर, कारण का इकडून अजून आपलं घर खूप लांब आहे. सो अजूनही मॅपवर
4:45 दाखवतोय, 4:45 पोहोचू. बघूया 3 वाजेपर्यंत पोहोचलं तर वेल अँड गुड इनफ. मित्रांनो, अखेर 3:30 घरी आलो आहे आम्ही. 4 सांगितलं होतं मॅपने, अर्धा तास लवकर आलो आहे. सो आता बॅग काढतोय, बॅगा काढतोय डिकीतून आणि गाडी पार्क करून झोपूया आणि उद्या मिळूया आपण. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमचा हितेश मिळतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.